नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं क्लासवाला या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा येतात दहावी गुण आहेत एकोणचाळीस वेळ दोन तास विषय इतिहास समाजशास्त्र मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ कंसातील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा एकूण तीन गुणांसाठी यामध्ये पहिला प्रश्न भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते यामध्ये ऑप्शन दिले विलियम जॉन्स जॉन मार्शल फ्रेडरिक मॅक्स म्युलर यानंतर दोन जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले एक दिल्ली हडप्पा ऊर आणि कोलकाता यानंतर तीन सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रातील टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो वृत्तपत्र दिन पत्रकार दिन मुद्रण दिन नियतकालिक दिन ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील ब बघूया यामध्ये बघूया ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची गटी चुकीची जोडीशी ओळखून लिहायची यामध्ये पहिले जोडी वृत्तपत्र आणि संपादक दिलेले आहेत यामधील प्रभाकर आचार्य प्र के आत्रे दर्पण बाळशास्त्री दांबेकर दीनबंधू कृष्णराव भालेराव केसरी बाळ गंगाधर टिळक यामधील चुकीची जोडी ओळखायची यानंतर ब इतिहासकार आणि देश हिरोडोटस ग्रीस सिमो दबोआ जर्मनी मायकेल फ्युलो फ्रान्स रेने देकार्ते फ्रान्स ठीक आहे यानंतर ग सांस्कृतिक वारसा आणि ठिकाण यामध्ये लाल किल्ला उदयपूर जंतर मंतर जयपूर शिव मंदिर तंजावर आणि कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड यामधील चुकीची जुडी ती जुळी ऑप्शनमध्ये लिहायची आहे प्रमाणे येथे प्रश्न क्रमांक दुसरा यामधील अ बघूया दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणतेही दोन लिहायचे चार गुणांसाठी यामध्ये पहिला भारतीय दूरदर्शन विकासाचे टप्पे काल रेषा दाखवतात कोणकोणते टप्पे काल रेषा दाखवतात व त्यामधील घटना येते आपल्याला मांडायची आहे यामध्ये सर्वात पहिली घटना बघूया पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ या ठिकाणी काय झालं ते आपल्याला इथे लिहायचे त्याचप्रमाणे मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात कधी झाली ते किती तर लिहायचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चालची घटना इथे लिहायची त्याचप्रमाणे खाजगी वाहनां वाहनांना परवानगी त्याची इथे दिनांक टाकायची ठीक आहे यानंतर दुसरं बघूया लाल महल भारतीय जागतिक संस्कृतीचा संस्कृती वारसा स्थळे अपमान किल्ला लिहायचं आहे इथे बघा लाल महल दिले त्याचप्रमाणे अपमान किल्ला दिलं आहे आणि इथे अजून एक दोन तीन आणि चार इथे काय इथे भारतीय वारसा स्थळे आपल्याला लिहायची आहेत यानंतर तिसरा बघूया युरोपातील महत्त्वाचे विचारवंत यामध्ये एक रेने देकार दुसरं लिहायचं आहे तिसरा आणि चार इथे काय लिहायचे तर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत लिहायचे त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक दोन ब थोडक्यात टिपा लिहा फक्त दोन लिहायचे ते दोष पत्रकारिका अभिलेखागार आणि मायकल फुलो ठीक आहे नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक तिसरा पेज नंबर दोन प्रश्न क्रमांक तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यामध्ये पहिलं बघा सकारण स्पष्ट करायचे तंत्रज्ञानाचा इतिहास इतिहास अभ्यास सावा लागतो दोन सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे तीन इतिहास संशोधनात प्र प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही चार गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणून ओळखू लागले यामध्ये प्रश्न क्रमांक चार दिलेल्या उत्तराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे इथे लिहायचे यामध्ये आपण प्रथम उत्तराचे वाचन करून घेऊया ठीक आहे उत्तर काय दिले तो आपल्याला समजेल स्वतंत्रपूर्व कालखंडात एकोणीसशे चोवीसमध्ये आकाशवाणी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रचारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नावकरण ऑल इंडिया रेडिओ असे झाले भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले शासकीय कार्यक्रम उपक्रमांची माहिती देणारे अधु अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले आकाशवाणीतर्फे पर मनोरंजनपर प्रबो प्रबोधनपर व साहित्य मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात त्याचप्रमाणे शेतकरी कामगार युवक आणि खिया यांसाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात विविध भारती हे लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे चोवीस भाषा आणि एकशे बोली भाषेमध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत या उत्तरावरील प्रश्न विचारण्यात आलेले ते प्रश्न क्रमांक पहिला आकाशवाणी हे नाव कोणी सुचवले ठीक आहे तर हे उत्तर काय पंडित नरेंद्र शर्मा विविध भारती हे लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे किती भाषा बोलीभाषेतून कार्यक्रम सुरू केला चोवीस भाषा आणि एकशे शेहेचाळीस बोलीभाषांमधून आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसार करते तर ठीक आहे नंतर पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाच सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे यामध्ये एक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्को युनेस्कोने कोणते कार्य केले आहे दोन इतिहासचार्य व्ही का राजवाडे यांच्या इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा तीन वॉल्ट यांना आधुनिक इतिहासकारा इतिहास लेखनाचे जनक असे काम म्हटले जाते इथे आपला इतिहास हा पाठ झालेला आहे यानंतर बघूया राज्यशास्त्र बघायचं इथे आपलं राज्यशास्त्र सुरू झालेलं आहे ठीक आहे राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या पर्यांपैकी परे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यामधील पहिला डॉक्टर सिंह राणा हे भारताचे टिंबटिंब या नावाने ओळखले जातात पोलादी पुरुष पर्यावरण स्नेही युगपुरुष जल पुरुष यानंतर दोन भारतात टिंबटिंब वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळवला जातो पंधरा अठरा एकवीस आणि पंचवीस प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकार्याने लिहायचे कोणतेही दोन यामध्ये निवडणूक नियोड़नुक आयोग निव निवडणुकीदरम्यान आधारसंहिता लागू करतो दोन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे तीन शिरोमती अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि प्रश्न क्रमांक आठमधील अ पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतेही एक यामधील पहिला राष्ट्रीय पक्ष आणि दोन माहितीचा अधिकार त्याचप्रमाणे पुढील प्रश्न क्रमांक आठमधील ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा लोकप्रतिनिधीची गुणवैशिष्ट्ये चार गुण गुणवैशिष्ट्ये लिहायचे थे। तसेच महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष यांचे येथे पाच नावं लिहायचे यानंतर प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक पहिला स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीचे बदलेले बदललेले उद्देश सांगा दोन निवडणूक आयोगाचे का कार्य स्पष्ट करा